सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान। अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं दिंडोरी शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आलाय। दिंडोरी शहरात यानिमित्त जय श्रीरामचा गजर घुमताना पाहायला मिळाला। दिंडोरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। या व्यासपीठावर भगवान श्रीरामांचं भव्य कटआउट त्या ठिकाणी उभे करण्यात आलं होतं। व्यासपीठावर भगवान श्रीराम यांची मूर्तीही ठेवण्यात आली होती। फुलांची सजावट करण्यात आल्यानंतर संध्याकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांची पूजा करण्यात आली। फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून भाजप कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामांचा जय जयकार केला। स्वागत मंडळ अध्यक्ष म्हणून श्याम मुरकुडे डॉक्टर राजेंद्र वरडे हे होते, तर सूत्रसंचालक रणजित देशमुख यांनी केले। आभार प्रदर्शन भाजप शहर अध्यक्ष नितीन गागुंडे यांनी केले। या कार्यक्रमास भाजपचे नेते चंद्रकांत राजे, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज दिंडोरी शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या आगमनाप्रसंगी अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे। अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि भक्तिमय असं वातावरण आपल्याला सगळ्यांना बघता येतोय। सर्व राम भक्तांनी सर्व मंदिरांचं स्वच्छता केलेली आहे। 22 तारखेला नियोजन केले गेलं आहे। जे अयोध्येमध्ये जे काही प्रभू रामलल्लाचं जे काही लाईव्ह आहे ते टेलिकास्टसुद्धा या मंदिरांमध्ये होणार आहे। आज आपण बघतोय भारतामध्ये प्रभू रामाच्या आगमनाने अतिशय भक्तिमय असं वातावरण तयार झालेले आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे, मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने दिंडोरी तालुक्याच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। मोदीजी ज्यावेळी नाशिकमध्ये आले त्यांनी काळाराम मंदिरात साफसफाई केली आणि सर्वांना आवाहन केलं, सर्व नागरिकांना आवाहन केलं। त्या आव्हानाला प्रतिउत्तर म्हणून किंवा प्रतिसाद म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी सर्वच्या सर्व ज्या काही मंदिरं आहेत ती साफसफाई केलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती 22 जानेवारीची प्रभू रामलल्लाच्या आगमनाची। आणि खरोखरच हा दिवाळीचा योग, हा दिवाळी साजरा करण्याची आमची ही जी काही मानसिकता आहे ती फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राच्या आगमनामुळे झालेली आहे। दिंडोरी शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठा उत्सव मोठ्या भक्तिभावानं यावेळी संपन्न झालाय। जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी।